अनोखी चव मध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. सर्वप्रथम तुम्हा सगळ्यांना अनोखी चव चॅनल कडून खूप खूप शुभेच्छा. तर आज आपण जी रेसिपी बनवणार आहे ती आहे दसरा स्पेशल कडकणी. तर कडकणी वेगवेगळ्या पद्धतीने बनवले जातात. अगदी पारंपरिक पद्धतीने कडकणी कशी बनवायची त्याचा व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे. तर त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये पाहायला मिळेल. आजची आपली जी कडकणी आहे ती मैद्यापासून तयार होणारी कडकणी आहे. हे खायला खूप चविष्ट आहे आणि कुरकुरीत किंवा कुरकुरीत सुद्धा बोलू शकता एवढी छान होतात. तर नक्की हा व्हिडिओ लास्ट पर्यंत बघा, मग वेळ न घालवता मैद्याची कडकणी कशी बनवायची त्याचा व्हिडिओ आपण स्टार्ट करूया. कडकणीसाठी लागणारं साहित्य पाहूया. 2 वाटी मैदा चाळून घेतलेला आहे, 1/2 वाटी साखर घेतलेली आहे, साखर आपण वाटून घेणार आहे, आणि 1/2 चमचा वेलची पावडर घेणार आहे. मी डबीमध्ये नेहमी वाटून ठेवते, कधी आपल्याला उपयोगी पडतं. आणि 2 चमचे बारीक रवा घेतलेला आहे, चिमूटभर मीठ घ्यायचं आहे, आणि तूप 2 चमचे घेतलेलं आहे, आणि 1/2 वाटी दूध घेतलेलं आहे. हे गरम केलेलं दूध आहे, थंड झालेलं आहे. आता आपण जी साखर आहे ती मिक्सरला वाटून घ्यायची आहे. जर तुमच्याकडे डायरेक्टली पिठी साखर असेल तरी तुम्ही वापरू शकता, किंवा नसेल तर अशी साखर मिक्सरला वाटून तुम्ही यूज करू शकता. आता साखरसुद्धा मिक्सरला वाटून झालेली आहे. मी एका बाउलमध्ये काढले, थोडंसं मोठं बाउल घेतले, जे आपण 1/2 वाटी दूध घेतलेलं होतं हे पिठी साखरमध्ये टाकायचं आणि पूर्णपणे मिक्स करायचं, जेणेकरून ही पिठी साखर आहे ह्या दुधामध्ये मिक्स झाली पाहिजे किंवा एकजीव झाला पाहिजे. पिठी साखर ही आता मिक्स करून झालेली आहे. आता आपण पीठ मळून घेऊया. मी परात घेतलेले आहे. आपण आता पहिला मैदा ॲड करूया, आणि जे आपण 2 चमचे तूप घेतलेलं होतं ते कडकडीत असं गरम करून घेतलेलं आहे. तुपाचं मोहन आपण ह्या पिठामध्ये टाकायचं, म्हणजे छान होतात कडकणी. आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. जे आपण आता बारीक रवा घेतलेला होता तोसुद्धा ॲड करायचा, आणि ज्या भांड्यामध्ये आपण तेलाचं किंवा तुपाचं मोहन करून घेतलेलं होतं त्याच्यामध्ये थोडासा मैदा टाकायचा आणि ते सुद्धा पुसून घ्यायचं, म्हणजे जेणेकरून वेस्टेज जाणार नाही. आता हाताने व्यवस्थित तूप सगळ्या पिठाला मिक्स करून घ्यायचं, म्हणजे चोळून चोळून घ्यायचं. तूपसुद्धा आता व्यवस्थित मिक्स करून झालेलं आहे, म्हणजे एकजीव झालेला आहे. आता याच्यामध्ये आपण चिमूटभर मीठ टाकूया. असं म्हणतात की गोडाच्या पदार्थामध्ये थोडासा तरी मिठाचं प्रमाण हवं. आणि वेलची पावडर 1/2 चमचा घेतलेली आहे, तीसुद्धा याच्यामध्ये ॲड करायचे. आणि दुधामध्ये जी आपण पिठी साखर विरघळायला ठेवलेली होती ते आता थोडं थोडं घेऊन आपल्याला पिठाचा गोळा तयार करून घ्यायचा आहे. एकसाथ टाकायचं नाही, कारण कधीकधी पीठ पातळ होऊ शकतं, म्हणून थोडं थोडं टाकून आपण हे पीठ मळून घ्यायचं आहे. म्हणून अगोदर थोड्याशा दुधामध्ये भिजत घालायचं, जेणेकरून आपल्याला लागलं तर आपण दुसरं दूध घेऊ शकतो. पण असं वाटेल की तुम्ही दुधामध्ये आपण मळतो आहे, पण जास्त प्रमाणात दूध लागत असेल, जास्त दूध लागत नाही आहे. आता पीठ मळताना तुम्हालाही कळेल. आता हे वाटीच्या मापाने मी 2 वाटी घेतलेलं होतं, पण 1/2 किलो मैद्याचं हे कडकणी बनवलेले आहेत मी. आता थोडं थोडं टाकून मळूया. तुम्ही असं काही नाही की दुधामध्येच मळायला पाहिजे, पाण्यामध्ये सुद्धा तुम्ही मळून घेऊ शकता. आता उरलेले सगळे दूध मी याच्यामध्ये ॲड करते आणि पीठ मळून घेते. म्हणजे 1/2 वाटी दूध वापरलेलं आहे पूर्ण. आणि गोडाचं प्रमाण तुम्हाला असं वाटत असेल की 1/2 वाटी साखर याला पुरेशी आहे का, तर एकदम परफेक्ट गोडाचं प्रमाण होतं आहे. तर तुम्हाला अजून गोड हवं असेल तर साखरचं प्रमाण वाढवू शकता, पण ही 1/2 वाटी साखर इनफ आहे. आता व्यवस्थित हे पीठ मळून घ्यायचं आहे. लागत असेल तर थोडंसं दूध ॲड करायचं. मी फक्त 2 ते 3 चमचे वरून फक्त दूध घेतलेलं होतं. आणि पिठाचा गोळा आता तयार झालेला आहे. एकदम घट्ट पीठ मळायचं. आता पीठ मळून झालेलं आहे. आता एका बाउलमध्ये काढून घेऊया आणि 1/10 ते 15 मिनटं फक्त भिजायला ठेवायचं आहे, कारण याच्यामध्ये आपण बारीक रवा ॲड केलेला आहे. वाटीमध्ये परत एकदा मी 1/2 वाटी दूध घेतलेलं होतं, पण एवढं दूध लागलं नाही आहे. फक्त 2 ते 3 चमचेच मी दूध वापरलं आणि पीठ मळून घेतलं. आता पिठालाही आपल्या जवळजवळ 10 ते 15 मिनटं झालेली आहेत. आता पिठाचाच हात घ्यायचा, म्हणजे जो मैदा आहे तोच घ्यायचा, आणि छोटे छोटे गोळे करून घ्यायचे. जसे तुम्ही पुरीसाठी गोळे तयार करता तसे गोळे तयार करून घ्यायचे. या आकाराचे मी गोळे करणार आहे. तर ही सर्व गोळे आपण तयार करून घेऊया. पीठ चांगलं मळलं ना, म्हणजे असे तडा वगैरे जात नाही, साईडने व्यवस्थित मळलं जातं. आता सगळे गोळे आपले तयार करून झालेले आहेत. आता आपण कडकणी कशी लाटायची ते बघूया. आता एक गोळा घ्यायचा आणि मैद्यामध्ये, म्हणजे मैदा लावणार आहे. जास्त पण मैदा लावायची गरज नाही आहे, कारण आपण तुपाचं मोहन घातलेलं आहे, दुधामध्ये मळलेलं आहे, त्यामुळे जास्त मैदा आपण लावायला लागत नाही.
आता जेवढी पातळ लाटता येतील ना तेवढी तुम्ही कडाकणी पातळ लाटा. जर पातळ लाटली तर अशी कडकडीत आणि छान अशी होतात. आणि ही मैद्याची कडाकणी आहेत, खायला खूप छान लागतात, म्हणजे अशी कुरकुरीत खायला बरं वाटतं ना. म्हणजे एवढी पातळ लाटायची, बघा मी किती पातळ लाटलेलं आहे. ट्रान्सपोर्ट पाठीमागची माझी बोटंसुद्धा त्याच्यातून दिसतात, एवढी पातळ लाटलेली आहेत. तर अशाच पद्धतीने बाकीचीसुद्धा लाटून घ्यायची, एखाद्या ट्रेमध्ये किंवा एखाद्या पेपरवरती तुम्ही काढून घ्या. मी अजून एक तुम्हाला लाटून दाखवणार आहे. खूप पातळ लाटायची. आपलं दुसरं सुद्धा कडकणात लाटून झालेलं आहे. अशाच पद्धतीने बाकीची उरलेली सुद्धा आपण लाटून घेऊया. आपली सगळी कडाकणी लाटून झालेली आहेत. मी ट्रेमध्ये थोडी ठेवली आहेत, बाकीचे पेपरवर ठेवलेले आहेत. बघा किती पातळ झालेले आहेत. आता आपण तळून घेऊया. गॅसवरती मी ऑलरेडी तेल ठेवलेलं होतं आणि तेल गरमसुद्धा झालेलं आहे. आता व्यवस्थित तळून घ्यायची. आणि कडाकणी तळताना आपण पूर्णपणे लालसर कलर ये पण जर तळायला ठेवली तर नंतर थोडी काळपट पडतात, मग थोडीशी सफेद सफेदच अशी काढायची. म्हणजे मैदा आहे तर त्याची कडकडीत होतातच. मी पहिले एक तुम्हाला एकदम कलर ये पण कसं तळून होतं आणि थंड झाल्यावर कसं दिसतं ते पण दाखवणार आहे. आता ही पूर्णपणे आपण कलर ये पण तळतो, यावेळी कळत नाही, पण तेलातून बाहेर काढलं की नंतर ती हळूहळू त्याचा कलर अजून चेंज होतं. तुम्ही छोटी छोटी सुद्धा लाटू शकता कडाकणी. तेल चांगलं गरम करायचं आणि पटापट तळून घ्यायचं. आता थोडासा असा कलर करून घ्यायचा. पहिलेवाला मी एकदम थोडंसं लाल होई पण ठेवलं ना, आणि थंड झाल्यावर ते अजून थोडं गरम राहतं आणि कलर चेंज होतं. मग थोडीशी सफेदच काढायची म्हणजे छान होतं. थोडासा लालसर आला की कलर काढून घ्यायचं. आणि तुम्हाला ह्यावेळी असं वाटतात की जेव्हा तळून बाहेर काढता वेळी असं तुम्हाला वाटतं की थोडी नरम आहे, तर ही नंतर कडक होतात, त्यामुळे घाबरायची गरज नाही आहे. आणि पारंपरिक पद्धतीने कडाकणी कशी बनवायची त्याचा व्हिडिओ अपलोड केलेला आहे. लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, तर ते व्हिडिओसुद्धा नक्की बघा. आणि अशा पद्धतीची मैद्याचीसुद्धा कडाकणी तुम्ही बनवून बघा. लहान मुलांना सगळ्यांना तुम्हाला खूप आवडती, मस्त वाटतं. असा कलर काढा तुम्ही तळून काढताना. तर अशा पद्धतीने सर्व कडाकणी तुम्ही तळून घ्या. आपली सर्व कडाकणी तळून झालेली आहेत. कलर पण बघा किती छान आलेला आहे. तर तुम्ही ह्या कलरची अशी तळून घ्या, एकदम लाल होई पण त्याच्यामध्ये ठेवू नका. मी लाईट काढली तरी नंतर असा कलर त्याचा आलेला आहे, म्हणून अशा पद्धतीने तळून घ्या. पहिलेवाला मी एकदम डार्क तळत बसले तर बघा एवढं काळपट दिसतं. दिसायलाही चांगलं वाटत नाही. खायला छान वाटतात पण थोडं दिसायला चांगलं नाही वाटत. आणि हे सुद्धा अशी कडक होतात, खायला छान लागतात. एक तुम्हाला मी मोडूनसुद्धा दाखवते. बघा किती छान वाटतात, असे एकदम कडकडीत आणि छान होतात. अशा पद्धतीची कडाकणी बनवून बघा. लास्टपर्यंत व्हिडिओ बघितला त्याबद्दल मनापासून तुमचं खूप खूप धन्यवाद. आपली कडाकणी तर आता बनवून तयार झालेली आहे, पण ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली तर तुमचा अभिप्राय मला कमेंटमध्ये नक्की द्या. आणि वेळात वेळ काढून हा पूर्ण व्हिडिओ पाहिला त्याबद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद. आवडला व्हिडिओ तर व्हिडिओला लाईक करा, मित्रमैत्रीण आणि नातेवाईकांमध्ये हा व्हिडिओ शेअर करा. आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका. आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया थालीपीठांच्या थालीसोबत. तोपर्यंत बाय बाय.